वंश न्यूज दलित पीड़ित शोषित जनतेचा खनखनीत आवाज। तुमचं काय नाव आहे? मनीषा बबन पांडे। बरं, तुम्हाला कुठल्या योजनेमधून हे घरकुल मिळालं होतं? प्रधानमंत्री आवास योजनेमधून मिळालं की इंदिरा आवास मध्ये? प्रधानमंत्री आवास योजनेमधून। तर तुम्हाला पहिला हप्ता किती लाख रुपयांचा आलाय? एक लाख रुपयाचा। तर तुम्हाला त्यानंतर पैसे आलेत का शासनाकडनं? नाही। बरं, काय सांगतात तुम्हाला नेमकं? ग्रामपंचायत मध्ये गेले किंवा तहसीलदारांकडे गेले तर दुसरा चेक येऊ द्या म्हणे। दुसरा चेक येऊ द्या म्हणतात? तर म्हणजे अद्याप तुम्हाला पैसे मिळाले नाही? मग आता अशा परिस्थितीमध्ये मग आता तुम्ही कसे काय राहता? आता हिवाळ्याचे दिवस आहे, तुमच्या आता घरावर छत पडलेलं नाहीये, पूर्ण सगळं ओपन स्पेस आहे, तुम्ही कसे राहता? नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुका अंतर्गत घरकुलाचा प्रश्न दिवसेंदिवस वाढत आहे। प्रश्न वाढण्याच्या पाठीमागे कारण म्हणजे नेमकं असं आहे की इंदिरा गांधी इंदिरा आवास योजना आणि त्यातल्या त्यात प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत या लाभार्थ्यांना अजूनही पहिला हप्ता किंवा दुसरा हप्ता हा मिळण्यासाठी फार त्रासदायक होत आहे। कुठेतरी शासन आणि प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणामध्ये दिरंगाई होत आहे, याबद्दल आता आपण चर्चा करणार आहोत। येरखेडा जिल्हा परिषद सर्कलचे जे जिल्हा परिषद सदस्य आहेत मोहन भाऊ माकडे यांच्यासोबत। मोहन भाऊ, आपलं वंश न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। मला हे सांगा की ज्या पद्धतीने मागच्या 2 ते 3 वर्षापासून इंदिरा आवास आणि प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना अजूनही त्यांचा जो पहिला हप्ता किंवा दुसरा हप्ता मिळण्यासाठी एवढा त्रास जात आहे, त्यांना अजूनही अनुदान भेटत नाही, त्याबद्दल आपण काय सांगणार? सर, असं आहे की जे एनएमआरडी कडून जी प्रधानमंत्री आवास योजना होती, अगोदर आपण पंचायत समिती मार्फत हे सगळं चालवत होतो, त्यामध्ये आपलं मेट्रो शहर झालं नागपूर आणि लोकसंख्या वाढली, त्यामुळे बावनकुळे जे एनर्जी मिनिस्टर होते त्यांनी ते नागपूर एनएमआरडीकडे देऊन त्याच्यामध्ये पैसे वाढवले आणि ते पैसे वाढवले तर एनएमआरडीकडून लोकांना पहिला टप्पा, दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा असे 3 टप्पे सध्या त्यांच्याकडून आले आहेत। पण पहिल्या टप्प्यातले जे आखरीचे पैसे त्यांचे बाकी आहेत 1,10,000 ते अजून पण त्यांना भेटले नाही आहे। आम्ही खूपदा एनएमआरडीकडे गेलो, मागणी केली, मी जिल्हा परिषदमध्ये जीबीमध्ये पण हा मुद्दा मांडला होता, पण त्याला कुठेही चालना आणि लोकांना पूर्ण पैसे भेटत नाही। दुसऱ्या टप्प्याची तसं आहे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये काही लोकांना घर बांधायला अर्ध बांधला, कोणा पायवा केला, पण त्यांना अजूनपर्यंत पैसा भेटला नाही। काही लोकांना एनएमआरडीएच्या माध्यमातून नेमकं दिरंगाई होण्यासाठी म्हणजे जो हप्ता भेटत नाही किंवा पैसे भेटत नाही त्या संदर्भात नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे? त्यांचे म्हणणं आहे ते कधी केंद्राचे नाव सांगतात तर कधी राज्याचे नाव सांगतात। केंद्राकडून अर्धे पैसे येते आणि अर्धे राज्याकडून येत पैसे येतात। आता इथे सरकार दोन्ही एक आता महाविकास आघाडी महाराष्ट्रात आहे आणि केंद्रात बीजेपी सरकार असल्यामुळे ह्या सगळ्या अडचणी होते असे तिथचे ऑफिसर लोक सांगत असतात की बाबा इकडून पैसे न आले, केंद्रातून आले, राज्यातून न आले, कधी राज्यातून येते केंद्रातून नाही, त्याच्यानं तिकडून पैसा नाही आला तर आम्ही कुठून पैसे देणार असं त्यांचे उत्तर राहते। मग या संदर्भामध्ये आपण जे प्रशासकीय यंत्रणा आहे तहसीलदार किंवा कलेक्टर यांच्या माध्यमातून नेमकं आपण आता काय मागणी करणार आहे? मी माननीय गडकरी साहेब आपले केंद्रीय मंत्री आहे
तर त्यांना भेटून मी एक पत्र दिलं होतं मागे की सर म्हटलं इथे जे घरकुल आहे जे प्रधानमंत्री आवास योजना जे घरकुल सुरू आहे त्याच्यामध्ये लोकांना जे पहिला टप्पा आला होता त्यांना अजून पण आखरीचे पैसे मिळाले नाही. घरकुल त्यांचे पूर्ण बांधून झालं आहे. त्यांच्यावर प्रधानमंत्री आणि तो लोगो पण त्यांनी लोकांनी काढला आहे. त्या फोटोही काढून नेला आहे तिच्या ऑफिसरनी जो इंजिनियर असते त्यांनी. पण अजूनपर्यंत त्यांच्या खात्यात पैसे आले नाही आहे. साहेब म्हटलं तुम्ही दिल्लीहून काहीतरी करा तर मी एक पत्र त्यांना दिलं होतं. पण त्याच्याविषयी अजून काही झालं नाही. अजूनही काही तिथे लोकांचे पैसे आले नाही आहे. म्हणजे नागपुरामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आहेत. भारतीय जनता पक्षाचे आता सध्या नवनिर्वाचित आमदार आहेत आपलं चंद्रशेखर बावनकुळेजी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा नागपुरामध्ये राहतात. एवढे मोठे दिग्गज मंत्री किंवा नेते ह्या भारतीय जनता पक्षाचे आहेत आणि त्याचबरोबर महाविकास आघाडीचे तीन तीन दोन दोन मंत्री सुद्धा नागपुरामध्ये. असं असताना लाभार्थ्यांना अनुदान भेटण्यासाठी विलंब होणे म्हणजे फार शोकांतिका वाटत नाही का? हो ना सर, याच्यावर खूप शोकांतिका आहे. एवढे मोठे मोठे लीडर आपल्याकडे आहे. दोन महाराष्ट्राचे मंत्री आहे आणि केंद्रीय मंत्री आहे आणि इथला माजी सीएम पण आहे. पण पूर्ण जिल्ह्यामध्ये आज कुठेही पैशाने काम करायला ही पैशाने आणि लोकांची खूप हाल अपेष्ट होत आहे. आणि जे घरकुल आता थंडीचं सीजन आहे, काही लोकांचे घर बनले नाही, काही लोक छत टाकून तिथेच आपले बोरेवरे बांधून खाली राहतात, त्या लोकांची खूप आता थंडीमुळे त्रास होत आहे. हे लवकरात लवकर सर्व लीडरनी एक होऊन आणि एक मस्तीनं सगळ्या लोकांना न्याय द्यायचे काम करावं असं मला वाटतं. तर या ठिकाणी आपण बघू शकतो की या परिसरामध्ये असणारे जिल्हा परिषदचे सदस्य आहेत मोहन भाऊ माकडी यांनी नेमकं जे घरकुल लाभार्थी आहे त्यांची कशी कुचंबना होत आहे, शासन आणि प्रशासनाकडनं अपुरा निधी येतोय आणि निधी बी कमी प्रमाणामध्ये येत आहे, काही काही ठिकाणी तर दुसरा टप्पा किंवा तिसरा टप्पा याचा अजूनही पैसा आलेला नाहीये, मग अशा परिस्थितीमध्ये लोकांनी जगावं तर जगावं कसं? एकीकडे कोरोनाचा मार आणि दुसरीकडे हिवाळ्यामध्ये ज्या लोकांनी जे घरकुल बांधले त्याच्यावर छत नाही टाकलाय त्यांनी, परत कुठेतरी ते ताडपत्री म्हणा किंवा प्लास्टिक वगैरे टाकू शकते, कुठेतरी आपला ते उदरनिर्वाह करीत आहे, कसे तरी सामान्य माणसाचे हाल होत आहे. याकडे मोहन भाऊ माकडी यांनी विशेष आवर्जून लक्ष दिलेलं आहे. नागपुरामध्ये एक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आहेत, तर दुसरीकडे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा आहे. तर त्याचबरोबर महाविकास आघाडी सरकारचे दोन दोन मंत्री जसे पालकमंत्री डॉक्टर नितीन राऊत काँग्रेसचे आहेत आणि याच भागातील पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार आणि एवढे सगळे मंत्री या नागपुराला लाभलेले असतानाही कुठेतरी घरकुल लाभार्थ्यांना कुठेतरी त्याच्या समस्याला वाचा फुटली पाहिजे आणि घरकुल लाभार्थ्यांना त्यांचा निधी कुठेतरी या सर्व जनप्रतिनिधींनी एकत्र येऊन कुठेतरी या लाभार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी या ठिकाणी मोहन भाऊ माकडे यांनी या ठिकाणी लावून धरलेली आहे. तोपर्यंत आपण बघत राहा वश न्यूज चॅनल. मी सुनील साळवे, मुख्य संपादक वश न्यूज, थेट भिलगाव सर्कल मधून. वश न्यूज, दलित पीडित शोषित जनतेचा खणखणीत आवाज.